आमचे तज्ज्ञ माणसं शेतीच्या विषयी याची मीटिंग करा, बोलवता नाही तर पंतप्रधान कार्यालय सेक्रेटरी मंत्र्यांना बोलवा, बसा आणि फायनल करा, मी तिथे बसलेलं असेल. हा जर निर्णय झाला तर मग शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकेल. हे आज दिशाभूल करतात सगळे, दिशाभूल उपोषण सोडण्यासाठी आम्ही निर्णय घेतला, आम्ही असं करू. अरे कसला निर्णय घेतला? हे अजून तुमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती स्वामीनाथन आयोगाचा जो रिपोर्ट आहे ना, ते मंत्र्यांचा सुद्धा तेवढा अभ्यास नाही सरकारमधल्या. काय सांगणार, त्याचा अभ्यास पाहिजे. आता आम्ही म्हणतो सगळे कार्यकर्ते, शेतीमालावर भाव मिळाला म्हणून आंदोलन अहिंसेच्या वेळेस, पण आम्हाला किती लोकांना कळलं स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट काय? ते समजून घेतलं पाहिजे काय म्हणतो रिपोर्ट, आणि त्यातल्या खाना खुना आपल्याला कळल्या की मग आपल्याला भांडणाला आणखी जोरी की हे करा असं करा हे बोलता येईल. तेव्हा मी अधिक बोलत नाही. उद्या आता हे जवळजवळ दोन प्रश्न तर मार्गी लागलेले आहेत. तिसरा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, तो सुटला स्वामी त्यांना सांगितलं, जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी माघार घेणार. आणि दुसरं लोकायुक्त आहे, तर लोकायुक्ताच्या बाबतीत काल मी बोलदारता बोललो होतो की त्यांनी आपण सुचवल्याप्रमाणे जॉईंट कमिटी मान्य केली आणि जॉईंट कमिटी आता त्याला मुदत ठरवून द्यायची. आपले पाच माणसं तज्ज्ञ आणि सरकारचे पाच माणसं अशी चर्चा करून आपला ड्राफ्ट तो विधानसभेत ठेवायचा आणि विधानसभेत लोकायुक्त कायदा पास करायचा. तर हाही निर्णय आता जवळजवळ होत आलेला आहे. अजून थोडासा आता तिसरा मुद्दा राहिला शेतकऱ्यांचा. तर शेतकऱ्यांचा आज ते बरेचसे प्रयत्न झाले त्यांचे, मी म्हणून हे मला विश्वास नाही तुमचा.